स्वागत आहे मित्रांनो तुमचं बीबीएसला यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जातो आहे गलंगीला. तर भरपूर दिवसापासून आपलं गलंगी जाण्यासाठी चालू होतं, पण काही कारणांमुळे आपल्याला जाऊ शकतो नाही आपण. तर आता निघतोय आपण गलंगी जाण्यासाठी. तर पाऊस पण चालू आहे, थोडा बंद झाला आहे पाऊस, भाजाला निघून जातो आहे आपली आरती. तर चला लगेच निघू आपण, पाऊस बंद आहे तेवढ्याच. फायनली आपण आपल्या गावातून आता निघतोय. डायरेक्टली अंबाणेरमध्ये भेटू, त्यानंतर न बघू आपण पाऊस पौर्णिमेकर यांच्याकडे जाऊन, नाहीतर डायरेक्टली आपण गलंगीसाठी निघू. गलंगीला गेलेलो नाही, मागच्या दीपक बँडचा ब्लॉग टाकला होता तेव्हापासून. तर आकाश भाऊंचा पण फोन आलेला होता, श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉपचे ऑनर आकाश भाऊ. तर आमचे काका वारल्यामुळे जाऊ शकलो नाही मी मच्छी, 15-20 दिवस असेच मुडले आपले. तर त्या कारणामुळे आपण लेट झालो ब्लॉग बनवण्यासाठी. तर आपण जातो आता गलंगीला, आणि श्रीकृष्णा बँडची गाडी पण आलेली मित्रांनो देऊ गाडी, त्या गाडीचा पण आपण ब्लॉग बनवू. कालच आलेली आहे गाडी राहुल दादांची, तर 5 गाडी घेतलेली त्यांनी. आणि आपण चिरसोलीला आपण जायचं ठरवलेलं आहे, बघू आपण आपल्या सवडीनुसार आपण जाऊ. उद्या चालू आहे धुळ्याला जायचा, कालू रामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला जायचा विचार. तर आज कलंगीला जाऊन येऊ, उद्याचं बघू आपण धुळ्याला जायचं. तर आपण आता डायरेक्टली फायनली आपण आता गलवाड्याजवळचा पेट्रोल पंपावरती फ्युल टाकण्यासाठी थांबलेलो होतो. तर बादल फ्युल टाकतो आहे आणि पावसाचं वातावरण एकदम भारी वाटतं आहे. तर आपलं फ्युल टाकून झालेलं आहे आता. तर चला आपण आता निघू अंबाण्यासाठी, आणि अंबाण्यावरून गलंगीसाठी निघू लगेचच. तर खूप मित्रांचा कमेंट येत होता की आपण गलंगीला जात होता, शिरसोलीला जा, आणि धुळ्यासाठी पण सांगत होते लोकेश भाऊ आणि कालू रामजी यांच्या गॅरेजला. तर आज आपण जातो आहे गलंगीसाठी. तर ज्यांनी कमेंट केला असेल तर त्यांच्यासाठी आपण गलंगीला जातो आहे. कमेंटचं मला नाव लक्षात नाही कन्फर्म, तर भरपूर कमेंट आलेल्या होत्या. आणि तुम्ही ज्या ठिकाणी कमेंट करून सांगणार तर त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच जाईल. तर कमेंट करत जावा. तुमच्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी नक्कीच जाईल. आणि आपल्याला दही दुल्ल्याला आपण जायचं आहे, तर त्या ठिकाणी पण गाड्या बनतात बँडच्या खाली गाड्या सगळ्यांना फेटला. तर त्या ठिकाणी राहून गेलेलं आहे मागच्या वर्षी जायचं, तर यावर्षी आपण नक्कीच जाऊ. आणि ठाण्याला पण गाड्या बनता, आणि आपलं वखा कुठलं गाव आहे, सटाण्याच्या मागे जे एक गाव आहे त्या ठिकाणी पण जायचं आहे श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप आहे पण माझ्या अंदाजाने. तर त्या ठिकाणी पण आपल्याला जायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी व्हिजिट केलं होतं, तर यावर्षी पण आपण जाऊ. तर आता चला अंबाणेरला पोचू आपण अगोदर, काही नाश्ता पाणी वगैरे करू, चहा वगैरे घेऊ, आणि लगेच आपण गलंगीसाठी निघू. तर आपण बायपासने जातो आहे तांब्यापूर रोडकडनं. तर आपलं अंबाण्याचं रेल्वे स्टेशन विप्रो कंपनी आहे इकडे सामेपुर रोडला. तर विप्रो कंपनीचा मेन गेट आहे या
ठिकाणी हा तर इकडनं सर्व कामगार कर्मचारी लोक जातात. तर थोडं फोटोशूटसाठी थांबलेलो होतो आपण या ब्रिजवरती. नंदगावचा ब्रिज हा तर एकदम लहान ब्रिज आहे. तर एक फक्त ऑटो रिक्षा जाऊ शकते या ब्रिजवरनं. तर बोरी नदीचा ब्रिज हा तर बघू शकता किती लहान आहे. तर चला आपला फोटोशूट वगैरे झालेलं आहे. तर आपण लगेचच निघू कारण की तर गाड्या येण्या जाण्यासाठी पण त्रास होतो. आपली गाडी लावली होती. गंद गाडी देखील आहो. नाही आला कधी गाडी यार ते. तर मॉरिस गॅरेज कंपनीने गाडी या कंपनीने मॉरिस गॅरेज एम जी ॲक्टर्स ना बच्चा इथे टाकला. तर आता पाणी पडले झाले तर चालूच. तर लोक एका तलावाले जायला दिख रहा गोंड्या पेंट्याली सने द्या का तलावाना बादल्या दिख रहा का आत्मा वापस ही रहा का काय माहिती हो लाई लोई सनी. तर और मजा आवानी मजा अलग रहा काम कराले नका संध्याकाळला नका काम पडायचं होतो नाही त्यामुळे और मजा आणि मजा झाला का. तर आज मला काही करत नाही मला अशा डबर पाहिजे आज माहिती गाड वगैरे काढेल नाही तरी पण पाणी उडत चाललं गाडीनं काही कारण आहे. तर बहुतने ते तापी नदी लागले तापी रिव्हर. तर मागच्या टाईमले पाणी खूप कमी होतं एवढंच पाणी जास्त काही वाढेल नाही पाणी. मागला असं दाबणारे रील बिल बनवा नाचाने. तर अजून पाणी एवढं काही खास येईल नाही नदीले. ज्यादा पर कया शिरपूर लासूर चोपडा आदेड जावा घाटे रोड शे हऊ. तर एम पी मध्ये पण जाता येतं मित्रांनो इकडनं शॉर्टकट इकडनं एम पी मध्ये जाण्यासाठी बलवाडी वगैरे गाव इकडनं जवळ आहे. तर चोपडा तालुक्याचा हद्द चालू झालेली वाटतं त्याच्यामुळे रोड एकदम छान लागून गेला. इकडे बघू शकतो तुम्ही हायवे रोड आहे. तर हातड गाव आपलं मागचं जे गाव होतं त्या गावापर्यंत एकदम चांगला रोड आहे पण त्या तापी नदीचा ब्रिज कोंडाल्यानंतर ना पूर्ण खराब रोड लागून जातं कारण की इकडे चोपडा तालुक्याचे हद्द चालून जाते. तर बघू शकता तुम्ही रोडची काय अवस्था आहे. का फायनली आपण आता शिरपूर रोडला लागलेलो आहे. तर लवकरच आपण पोहोचू आता गलंगीला. फायनली आपण आता
कारण मी गावाजवळ पोचलो आहे. आता तर डाव्या हाताला फाटा आहे लेफ्ट साईडला, तर फाट्यावरून जावं लागतं. तर आता लेफ्ट साईडला जाऊन आपण डायरेक्टली श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉपला व्हिजिट करू. आता समोरच भरपूर गाड्या उभ्या बँडच्या रेडी होऊन फायनली आपण आकाशबांना विचारलेलं आहे की कोणत्या गावाच्या गाड्या आहेत आणि कुठल्या कोणत्या कोणत्या गाड्या आहेत, तर दाखवतो मी तुम्हाला गाड्याचं काम किती झालेलं आहे. तर मागच्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस एक दोनच गाडी होती, एक दीपक बँडची आणि एक कुठली ही गाडी होती. तिचा तेव्हा कंटेनर पण काढला न गेला होता. तर आकाशदादा यांच्याकडे कामाचा सिस्टम असा आहे की कस्टमरला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही राहत, तर कंटेनर पण तेच उतरवून घेता आणि जनरेटर ठेवायचं काम, म्हणजे टोटल जे काम सर्व आकाशदादा तेच करून घेता. तर असा विषय काही ठिकाणी असं असतं की कस्टमरलाच बाकीच्या गोष्टी जनरेटर ठेवून आणावं लागतं, क्रेनच्या सहाय्याने क्रेन आणावं लागतं भाड्याने आणि ट्रॉला पण त्यांनाच उतरावा लागतो. तर असं यांच्या इथं काम आहे. तर टोटली काम आकाशभाऊन ते करून घेता. तर आपण आता गाडींकडे वळूया, तर कुठल्या कुठल्या गाड्या आहेत आणि कशा गाड्या आहेत बनलेल्या नवीन अपडेट, तर ते पण दाखवतो. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप चालक सोनवणे आकाश सोनवणे आकाशदादांचा नंबर आहे. तर ज्यांना कोणाला बँडच्या गाड्या बनवायच्या असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट साधायचा आहे. एक सोलापूरची गाडी मित्रांनो, ही एल पी डी. तर मी मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो त्यावेळेस हिचा कंटेनर आणि जनरेटर गाडीमध्येच होतं, तर आकाशदादांनी ट्रॉला पण उतरवून टाकलेला या गाडीचा. तर सोलापूरची गाडी ही एक टाटा 909. तर तिच्यात एक फुलपाखरू अडकलेला आहे, तर त्याला आपण काढायचा प्रयत्न करू. बघू शकता तुम्ही, तर आपण त्याला तर तिकडच्या साईडने जाऊ आपण. तर फुलपाखरूसाठी आपल्याला तर चावी गाडीचे लॉक आहे, तर तिकडच्या साईडचा डोर ओपन आहे, तर तिकडनं ते निघून जाईल. तर आपण इकडच्या साईडच्या गाडीकडे जाऊ. एक न्यू आहे सर गाडी आहे. तरी एक सोलापूरची गाडी मित्रांनो आहे सर गाडी, न्यू गाडी ही पण. तर थोडी स्मॉल साईजची गाडी आहे. तिकडे सोलापूर साईडला पण आणि एक ती एक अमरावतीची गाडी, तर त्या साईडला थोडा छोट्या गाड्या चालता वाटतं, त्याच्यामुळे ही गाडीची पण साईज थोडी छोटी आणि तिची पण छोटी आहे, कारण की ती 909 गाडी जी आहे तिला छोटी केलेली आहे, तर त्यामुळे तिकडे पण छोट्या गाड्या चालतात, त्याच्यामुळे छोट्या साईजची बनवलेली. आणि एक ही गाडी आहे, तर ही शिरपूरची गाडी मित्रांनो. तर शिरपूरकडे बोरकुंड काय असं बरंच नाव आहे, मला आकाशदादांनी सांगितलं पण ते नाव काय आठवत नाही आहे. तर ही शिरपूर साईडची गाडी पण आणि एक गाडी आहे प्युरो न्यू गाडी मित्रांनो, ही सद्गुरू बँडची गाडी. तर बोरटेक गावाची गाडी मित्रांनो ही प्युरो, तिला पण जाखून ठेवलेली आहे. आणि एक प्रशिक डिजिटल्स बँड
पातोंडी, तर ही पण एक गाडी आहे. आणि इकडे शालिक शांताराम यांच्या तमाशा मंडळाच्या गाड्या उभ्या आहे. बघू शकतो तुम्ही. तर आता यात्रा, खेड्यागावातील यात्रा चालू होतील, त्यामुळे त्यांचा पडावा आज इथं दिसतोय. इथं राहतात ते काही मला आयडिया नाही, पण मी मागे पण मागच्या वर्षी आलो होत्या, पण त्यांच्या गाड्या इथंच उभ्या होत्या. ही एक गाडी आहे अल्ट्रा गाडी दिसते बाजूची, तर तिचं पण कॅबिन झाकून ठेवलेली पाण्यामुळे. आणि एक फिरो आहे. तर आकाश दादा ते काही कामामुळे बाहेर गेलेले आहेत. तरी एक इकडे पण एक गाडी उभी आहे, जय माता दी MS 27, ती पण नवीन बनवण्यासाठी आलेली आहे. आणि एक हरिओम बँड बलकुवे. तर ही जी गाडी आहे, ह्या गाडीचा मागचा साचा आहे तो बलकुवे, शिरपूरकडची गाडी ती. तर तो ट्रॉला पण विक्रीला दिसतोय. एक तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो इथून घेऊ शकता तुम्ही. तर खालचा नंबर नाही ना. तर DJ गोलू ते ऑनर गोलूदा आलेले आहेत धरणगावरनं. तर त्यांचं काय काम असेल आपल्याला काय कन्फर्म माहिती नाही. गोलू दादा आणि ते चहा प्यात आहे. मयूर दादा ते बसलेले आहेत. काय काम काढू मयूर? मित्रांनो टावरचं काम चालू आहे. आकाश दादा ते स्वतः काम करता वेल्डिंगचं. पूर्ण पाण्याचा पाणी चांगलं आले आहे. तर कधी कधी आकाश दादांना करंट सुद्धा लागून जातं, पण काम घेतलं गेलं त्याच्यामुळे काम करावं लागतं. तर आतापर्यंत एवढ्या गाड्या लागलेल्या त्या ठिकाणी. तर आजचा आपला पूर्ण व्हिडिओ बनलेला आहे. नेक्स्ट टाइम परत येऊ आपण या ठिकाणीच. तर ह्या गाडींचं अजून बाकी काम, भरपूर काम बाकी चार गाडींचं. तर आपण नेक्स्ट टाइम येऊ, त्यावेळेस पूर्ण बनलेलं असेल त्या गाड्या. आणि तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तर आकाश दादांना आणि शालिक दादांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर फायनली आपला ब्लॉग शूट करून झालेला आहे. तर आपण आता घरी जाण्याची तयारी आहे. तर एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत तर दाखवलेलं आहे मी. आणि आकाश दादांनी बोललेलं आहे की नेक्स्ट टाईम आपण त्यांच्या गाड्या जशी पूर्ण होईल त्यानुसार आम्हाला कॉल करून सांगणार आहेत आकाश दादांनी ते. आणि त्या पद्धतीनुसार आपण येऊ या ठिकाणी. तर दीपक बँडच्या गाडीचं अजून काम चालू आहे. तर ते काम पूर्ण झाल्यानंतर ना बघू आपण ओपनिंगच्या टायमाला त्या गाडीचा आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवू. कारण की ती गाडी पण श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉपलाच बनलेली आहे. तर त्यामुळे दीपक बँड गाडीचा पूर्ण एक स्पेशल ब्लॉग शूट करू. कसं सिस्टम त्या गाडीमध्ये बनवलेलं आहे, काय हायड्रॉलिक्सचं चेंजेस आहेत, आणि जे काही नवीन चेंजेस केले गेले तर ते आपण दाखवू त्या ठिकाणी स्पेशल ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊ. संदेश